तात्काळ शिक्षकांची भरती करण्यात यावी, बोगस CET प्रमाणपत्र धारकांची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी शिक्षक भारतीच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. तर मराठा तरुणांचंही गेल्या 33 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मी गेले पुणे, परभणी, मुंबई, हिंगोली, नागपूर अशा 6 ठिकाणी उपवास केला आहे. फक्त त्या ठिकाणी मला सांगतात की तुमची भरती होईल, परीक्षा होईल, एक्झाम होईल, पण काय होत नाही आहे. माझी मागणी आहे की शिक्षक भरती दिवशी जाहीर करायला पाहिजे आणि TIIT एक्झाम तत्काळ घ्यायला पाहिजे आणि जे राज्यातील लाखो डीएल धारक आहेत त्यांना बेरोजगारांना रोजगार संधी मिळली पाहिजे. शिक्षक भरती तत्काळ जाहीर करून त्यासाठी अभियोग्यता चाचणीचा दिनांक जाहीर करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मी आज उपोषणाचा 8वा दिवस आहे. मी माननीय वर्षाचे गायकवाडांना सकाळी त्यांच्या बंगल्यावर भेटलो. त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्यात की जी तुमची जे विषय हा आमच्यापर्यंत पोहोचला आहे त्यानंतर हा जे माझे जे मित्र आहे आमचे सहकारी शेवटातील रघुर सर बोलतील बाकी विषयावर. नमस्कार मित्र, मी प्राध्यापक सुधीर राठोड, बंजारा खान महाराष्ट्र प्रदेश याच्या वतीने या ठिकाणी आज आम्हाला मुंबई येथे मी राज्यातील लाखो DLBA धारक CET पात्र CET पात्र उमेदवार 2018-2019 सर्वांना रोजगार मिळवण्यासाठी उपयोग करतो. या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी उपयोग करतो. या ठिकाणी आज माझा 8वा दिवस आहे मुंबई येथे आणि आमचे शिष्टमंडळ यामध्ये आज रुनाथ काळे सर, शेख सर आणि राहुल खाने सर आज भेटायला गेले होते. मॅडमला त्यांच्या बंगल्यावरती गेले होते पण त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा विषय आमच्या लक्षामध्ये आहे, मात्र निर्णय घेण्यामध्ये टाळाटाळ करत आहेत आणि आम्हालासुद्धा त्यांनी फसवले आहे. आतापर्यंत शनिवारी त्यांनी सांगितलं की तुमची बैठक लावतो, आज सोमवार आहे, आज पण सांगितलं तुम्ही बैठक लावतो पण ती बैठक घ्यायला तयार नाही आहेत. कारण की राज्यामध्ये लाखो DLBA धारक आहेत आणि TIIT CET पात्र आहेत. एकीकडे शासनाने हायकोर्टाने दिलं आहे की TIIT ही सर्वांना कंपल्सरी आहे, मात्र जे TIIT CET पात्र उमेदवार आहेत त्यांना न्याय मिळणार कधी हा प्रश्न गंभीर आहे. आणि राज्यामध्ये बेरोजगारी आज वाढलेली आहे व त्याचप्रमाणे मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 918 रद्द करावा आमची मागणी आहे आणि 2017 जी भरती चालू आहे ती लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. कारण की ती भरती घेण्यानंतर आपल्या सर्व मार्ग सुकर होतील आणि जी नवीन दुसरी TIIT एक्झाम आहे 2020 ती तत्काळ होईल. यासाठी माझी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनासुद्धा माझी विनंती आहे, त्यांनी या विषयाकडे जाती लक्ष घालावं आणि हा विषय तत्काळ सोडवा. कारण बेरोजगारी ही संख्या जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. शिक्षण म्हणजे म्हटलं की कोणी घ्यायला तयार नाही आहे, शिक्षण म्हटलं की लोक उदासीन आहेत शिक्षणाशी. कारण विद्यार्थीसुद्धा तयार होणार नाही, भविष्यामध्ये शिक्षक तयार होणार नाहीत किंवा राज्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी पुढे येणार नाही. तर यासाठी रोजगार मिळण्यासाठी शिक्षण हे माध्यम चांगलं आहे म्हणून आपण शिक्षण घेतो आहे. त्याचं महत्त्व कुठेतरी मिळायला पाहिजे. व्यवसाय शिक्षण आहे आमचं, BEd BEd व्यवसाय शिक्षण आहे, याला न्याय मिळायला पाहिजे. यासाठी मी माननीय शिक्षण मंत्री वसुधे गायकवाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी तत्काळ, आमचा उपोषणा दिवस 8वा आहे, तत्काळ निर्णय घ्यावा आणि उपोषणासाठी आम्हाला विनंती करावी. आणि राज्यभर जे DEd धारक आहेत, जे BEd धारक आहेत, MSc BEd BSc BEd धारक विद्यार्थी आहेत, असं नाही आहे की राज्यामध्ये BSc MSc BEd ची विद्यार्थी नाही, खूप विद्यार्थी आहेत. त्या जागासोबत असतील तरी त्यांना TIIT सेकंड एक्झाम तत्काळ घ्यावी आणि सगळ्यांना न्याय द्यावा. तांडे वाडी वस्तीवरती जी शाळा बंद करत आहेत त्या या शाळा बंद केल्यामुळे आमचं बहुजनाचं राज्य खतम होईल अशी आम्हाला काळजी आहे. कारण बहुजन समाज मागे येईल, OBC समाज मागे येईल, यासाठी त्या शाळा चालू ठेवाव्या, मराठी शाळा वाचवा असा आमचा आदेश त्यांना आहे. त्यांनी आमची मागणी मान्य करावी, आम्ही सर्व DEd धारकांना न्याय द्यावा. आज दिवस 8वा आहे, आम्ही उपोषण मागे घेणार नाही, आजपर्यंत चालू ठेवणार आहेत. कारण की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार आहे, कारण की राज्यातील TIIT पात्र CET पात्र तुम्ही खूप आहेत, यांना संधी मिळालीच पाहिजे. एकच मिशन झालीच पाहिजे. एकच मिशन 8 सेकंड.